दरम्यान गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्यानं याचा सर्व भार गृहिणींवर पडतोय. महिन्यांचं बजेट सांभाळताना महिलांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. या संदर्भात महिलांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांनी. रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेला गॅस हा महत्वाचा घटक मानला जातो आणि याच गॅसची सध्या दरवाढ झाली आहे. गॅसची दरवाढ झाल्यामुळे कुठेतरी महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एकूणच कारण की 50 रुपयाची झळ आता महिलांना सोसावी लागणार आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांचं आर्थिक बजेट आहे, आर्थिक गणित आहे, ते सध्या ढासळतात. आपण आता राजगुरुमध्ये आलो आहोत, त्या ठिकाणी महिला आहेत, नक्की त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सध्या गॅसची दरवाढ झाली आहे, नक्की त्यांच्या काय भावना आहे. मला सांगा वहिनी, काय तुमची भावना आहे गॅसची दरवाढ झाली आहे? गॅस ही जीवनावश्यक वस्तू आहे. रोजच्या जीवनात गॅस पेट्रोल हे लागतंच आहे आणि गॅसच्या किमती आत्ता नाही मागच्याही महिन्यात 100 रुपयांनी वाढल्या, त्याच्यानंतर 25 रुपयांनी वाढल्या आणि आता परत 50 रुपयांनी वाढल्या. त्याच्यामुळे जो जमा खर्च आहे म्हणजे जे मिळकत आहे आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही आहे, तर सरकारने ह्याच्याविषयी काहीतरी ठोस योजना तरी राबवल्या पाहिजे. एकतर सबसिडीसुद्धा बंद झाली, म्हणजे काहींना मिळती आहे, काहींना मिळतच नव्हती आणि जी काय ज्यांना मिळत होती ती करोना काळापासून पूर्ण बंद झालेली आहे. तर सरकारने ह्याविषयी ठोस असं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. हो, आम्हाला परवडत नाही आहे. काय 50 रुपयांनी महाग झाला, त्याच्या पाठीमागे 100 रुपयांनी महाग झाला आणि सबसिडी काही जमा होत नाही. काय ही आमची सबसिडी जमा व्हावी. नक्कीच सबसिडी पण जमा होत नाही आहे आणि दरवाढ पण झालेली आहे. मला सांगा वहिनी की आता दरवाढ झालेली आहे, काय तुमच्या भावना आहे? काय 50 रुपयांनी दर महिन्यालाच वाढते हे गॅस आणि आमच्यासारखे काय एवढे गोळा करू शकत नाही. बस एवढं. नक्कीच म्हणजे 50 रुपये महाग झालाय, काय तुमच्या भावना आहे? ज्यांची हातावर पोटं आहेत त्यांचं बजेट कोसळतं, त्याच्यामुळे दरवाढ आता नाही झाली पाहिजे. काय भावना आहे तुमची? तीच भावना आहे यांची जी आहे ती. अगं ज्याचे हो खर्च वाढणार आहे कारण कमवणार आहे मी एकटीच आहे ना, त्याच्यामुळे. नक्कीच आपण पाहिलं की आता पेट्रोल आणि डिझेल यांचे पण भाव सुद्धा गगनाला भिडलेत आणि आता गॅससुद्धा महाग झाल्यामुळे कुठेतरी महिला वर्ग आहे त्यांची मात्र या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे, कारण की गॅसची सबसिडीसुद्धा सध्या बंद असल्याने त्यांनीही या भावना व्यक्त केल्या आहेत. कॅमेरापर्सन प्रमेश राक्षस, सुनील तिकडे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे.